नमस्कार, आत्ता आपल्यासोबत आहेत समीर तबीब सर, जनरल मॅनेजर मटेरियल्स प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड. आपल्यासोबत ते बऱ्याच वर्षापासून असोसिएट आहेत. तर ह्या 2022 जो आपलं एक्झिबिशन सुरुवात झाली कालपासून आणि आज वेंडर मीट आपण केली, तर सर त्याच्यामध्ये कम्प्लिटली पहिल्यापासून त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. तर आपण त्यांना त्यांचा फीडबॅक विचारा. सर, तुम्हाला एक्झिबिशन कसं वाटलं? एक्झिबिशन अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे. मुख्य म्हणजे MSME सेक्टर्समधले किंवा न्यू स्टार्टअप जे आहेत त्यांचा उत्साह याच्यामध्ये भरपूर आहे. फार चांगला यंग जनरेशन याच्यामध्ये खूप आहे आणि इज रिअली व्हेरी गुड एन्थुझियास्टिक ॲटमॉस्फिअर. फार छान रिस्पॉन्स लोकांचा इथं दिसतो आहे एकंदरीत. तसंच आम्ही जे आत्ता वेंडर मीट जो एक केला सगळ्या नवीन सप्लायर्सना किंवा नवीन स्टार्टअप्सना, त्यामुळे बरेच लोक येऊन भेटून गेले आणि त्यांना आमच्यासारख्या कंपन्यांबरोबर किंवा इतर याच्याबरोबर खूप त्यांना काम करायची इच्छा दिसते आणि त्यांचा उत्साही सगळ्यांचा चांगला आहे. त्यांच्याकडे नवीन नवीन प्रॉडक्ट्स आहेत, इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत. काही लोकांनी स्वतःही काही चांगले प्रॉडक्ट, ज्याला आपण मेक इन इंडिया वगैरे असं जे म्हणतो, ते मेक इन इंडिया खूप चांगल्या प्रकारे केल्याचं दिसतं इथे. म्हणजे खूप चांगलं वाटतं की आपल्याला या टाईपची सप्लाय चेन आमच्यासारख्या लोकांना ही मिळू शकेल मोठ्या पद्धतीने. इज रिअली व्हेरी हॅपी सिच्युएशन. ओके सर, तर हे वेंडर मीट आपण मागच्या 6 म्हणजे हे 6वं एडिशन आहे. दरवेळी आपण ही करत असतो आणि आता इथे तुम्ही बघाल की जवळपास 300 एक्झिबिटर्स आहेत. त्यांच्या आपण काही 1-to-1 प्लॅन केला, तर ती इंटरॅक्शन्स कशी झाली? म्हणजे डू यू फाइंड की खरंच इथे आपण काही चांगली लोकं तुम्हाला मिळू शकतात का, क्वालिटी सप्लायर्स तुम्हाला मिळू शकतात का? हां, डेफिनेटली याच्यामध्ये आम्हाला चांगले क्वालिटी सप्लायर्स मिळतील असं वाटते. कारण काही केबल ट्रेजवाले, केबल मॅन्युफॅक्चरर्स आहेत, काही फिटिंग्सवाले आम्हाला इथे मिळाले. की पुण्यामध्ये आता जे पुण्याच्या आसपासचे बरेच स्मॉल स्केलमधले MSME जे लोक आहेत ते चांगलं काम करणारे आहेत, त्यांचा सेटअप चांगला आहे असं एकंदरीत त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं. आता पुढे आम्ही त्यांच्याशी सगळं ते इव्हॅल्युएट वगैरे करू, टेक्नो कमर्शियली वगैरे सगळं कसं आहे ते. पण असं वाटते की डेफिनेटली या एक्झिबिशनचा खूप फायदा होईल पुण्यातल्या इंडस्ट्रीजना आणि आमच्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना आम्हाला असे सतत, आम्ही सतत शोधत असतो आम्हाला कोण चांगले पार्टनर्स, बिझनेस सप्लाय चेन पार्टनर्स मिळतील, तर ते आम्हाला यातनं खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. आणि वी रिअली थँक्स टू दिस मार्टेक ऑल्सो की अशा टाईपचे इव्हेंट्स आणि अशा टाईपचे प्रोग्राम सतत घेण्यात यावेत. आता हे 2 वर्षांनी कोविडनंतर हे सगळं आलेलं आहे, मग ते 2 वर्ष काही होऊ शकलेलं नाही इव्हेंट, आणि त्यामुळे मला असं वाटतं की उत्साह असाच राहील पुढे आणि आपल्याला त्याचे डेफिनेटली फायदे सगळ्यांनाच होतील. आणि ओव्हरऑल एकाच प्रश्नात 2 प्रश्न असे विचारतो की ओव्हरऑल एक्झिबिशन म्हणजे ॲम्बियन्स तुम्हाला कसा वाटला आणि काही इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टीनं काही तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच तुम्ही सांगा. ते ॲम्बियन्स अतिशय चांगलं आहे, सोयी चांगल्या केलेल्या आहेत. एवढा उन्हाळा असूनसुद्धा इथलं वातावरण खूप थंड ठेवण्यात यश मिळालेलं आहे संयोजकांना. आणि सजेशन त्याच्यामध्ये माझं असं असेल आमच्या दृष्टीने की अजूनही लोकांनी पार्टिसिपेट व्हावं, पुण्यातनं अजूनही लोकं कसे येतील, कारण खूप जणांना या गोष्टी माहिती आहेत किंवा नाही याची कल्पना नाही, पण अजून खूप मॅन्युफॅक्चरर्स आणि यांचा रिस्पॉन्स मिळू शकतो आणि इव्हन बाहेरचेही काही लोक आम्हाला भेटले तिथे. त्यामुळे अजून हे जास्तीत जास्त हे खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड व्हावं. मराठे साहेबांचा हा इनिशिएटिव्ह फार अगदी चांगला आहे आणि त्यामुळे लोकांना एक प्रकारचे इंटरॅक्शन्समुळे बिझनेस वाढण्यामध्ये जी एक मदत मिळेल, ट्रेड वाढण्यामुळे, ते फार मोठा याचा उपयोग होऊ शकेल. ओके, थँक्यू सर. थँक्यू.